काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज सर्वसामान्यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन केलंय. विशेष म्हणजे यात चौकीदाराच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलंय. पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. हा जाहीरनामा चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलाय. मोदी हे सर्वसामान्यांचे नाही तर अंबानी अदानी यांचे चौकीदार असल्याचं ते म्हणालेत. काँग्रेसने पुण्याचा जाहीरनामा समताभूमी फुलेवाडा येथे प्रकाशित केलाय. सुरक्षित पुणे, हरित पुणे, गतिमान पुणे, आनंदी पुणे यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आलाय. जनतेला अपेक्षित असलेला विकास, त्यांच्या शहरासाठीची स्वप्ने, पुणे शहराच्या शाश्वत विकासाचं मॉडेल या मुद्द्यांचा जाहीरनाम्यात प्रामुख्याने समावेश करण्यात आलाय. जनतेच्या मनातील जनतेची स्वप्न पूर्ण करणारा, शहराचा सर्वांगीण विकास करणारा जाहीरनामा असल्याचं मत यावेळी मोहन जोशी यांनी व्यक्त केलंय. उपस्थित असलेले सर्व पुणेकर मतदाता आणि सहकारी मित्रांनो, माझ्या सहकाऱ्यांनी यापूर्वी या विकास नामाच्या संदर्भामध्ये सर्व भूमिका आपल्यापुढे सांगितलेली आहे. समता भूमीमध्ये आज आपण हा पुण्याच्या भवितव्याचा वेध देणारा पुणे शहर हे ज्या वेगाने वाढत चाललेलं आहे त्या पुणे शहराचा दर्जा उंचावण्याला, विकासाला एक नवीन दिशा देणारा हे विजन डॉक्युमेंट आज मी पुणेकर मतदारांना या ठिकाणी समर्पित करीत आहे, सादर करीत आहे. आणि बांधिलकीने सांगतो की हा वचननामा म्हणजे फेकूनामा नाहीये, दिलेले वचन पूर्ण करता येईल अशाच पद्धतीचा या सर्व घटकांचा मी त्यात समावेश केलेला आहे. आणि प्रत्येक वर्षी त्या वर्षामध्ये मी या विकासनाम्याची काय काय पूर्तता केली ती या समता भूमीमध्ये येऊन पुणे शहराच्या पुढे सादर करणार आहे.